योगासन आहे बद्ध पद्मासन। हा पद्मासनाचाच एक प्रकार आहे। हे आसन ध्यान प्राप्तीसाठी नाही परंतु आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहे। याची कृती आपण ऐकून घेऊ। उजवा पाय गुडघ्यावर वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीवर ठेवायचे आहे। पुढे डावा पाय गुडघ्यात वाकवून डावे पाय उजव्या मांडीवर ठेवायचे आहे। पुढे उजवा हात पाठीवरून आणून उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे। पुढे डावा हात पाठीवरून आणून डाव्या पायाचा अंगठा पकडून व कमरेत ताट बसून हनुवटी कंठकुपात बसवा व त्या स्थितीत काही वेळ थांबायचे आहे। पुढे हनुवटी कंठकुपातून वर उचलायची व उजव्या पायाचा अंगठा सोडून उजवा हात शरीराच्या उजव्या व डावा हात शरीराच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे। पुढे डावा पाय सरळ लांब करायचा आणि शेवटी उजवा पाय सरळ लांब करून पूर्वस्थितीत यायचा आहे। या आसनाचे खूप फायदे आहेत, ते जाणून घेऊ। एक, त्या आसनात ओटीपोटातील इंद्रियावर टाचांचा दाब येत असल्याने मलोच्छेदनाचे कार्य सुरळीत चालते। दोन, छाती रुंदावते व श्वसन क्षमता सुधारते। शरीराच्या कंबरेपासून खालच्या बाजूस दाब दिल्यामुळे पोटातील इंद्रियांना रक्ताचा पुरवठा जास्त होतो। पुढचा फायदा आहे, हातापायाचे सर्व सांधे निर्दोष होतात। पुढचा फायदा, दोन्ही पायांच्या तळव्यांना संपूर्ण व्यायाम होतो। हे आसन नियमित केल्याने हृदय फुफ्फुसे जठर यकृत आणि पाठीच्या कण्यात असलेली दुर्बलता हळूहळू नाहीशी होते। तसेच गुडघ्याचे सांधे लवचिक होऊन सांधेदुखीचा त्राससुद्धा कमी होतो। अशा पद्धतीने पद्मासनाचे खूप फायदे आहेत। पुढील योगाचे फायदे ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आपले खूप खूप धन्यवाद।